श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूपच महत्त्वाच्या विषयावर माहिती बघणार आहोत आजचा आपला विषय आहे मुलांची सुरक्षितता आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य याबाबत मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहेत तर बघा प्रत्येक पालक हा आपल्या मुलामुलींच्या भविष्याबाबत आणि सुरक्षिततेबाबत खूपच काळजीमध्ये असतो आज जर आपण बघितलं तर सोशल मीडियाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे सोशल मीडियाचा जो वापर आहे त्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे तर आपण एक स्टोरी बघूया तर ही रिअल स्टोरी आहे तुम्ही ऐकलेली असेल किंवा नसेलही एक, एक मुलगी फेसबुकमुळे किडनॅप झाली होती म्हणजे तिच्या आईने तिच्या मुलीचे युनिफॉर्मवरचे फोटो काही पोस्ट केले होते तर एक माणूस होता जो तिचा फ्रेंड होता जी त्याला ओळखत पण नव्हती पण काय झालं त्या माणसाने ते युनिफॉर्मवरचे फोटो त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि मुलीचं जेव्हा स्कूल सुटण्याचा टायमिंग होता तर बरोबर त्यावेळेस तो माणूस तिथे गेला आणि त्या मुलीला ते फोटो दाखवले सांगितलं की बघ मी तुझ्या आईचा फ्रेंड आहे आणि आईला आज आई यायला जमणार नाही त्यामुळे मी तुला आज न्यायला आलो आहे आणि असं करून त्या माणसाने त्या मुलीला किडनॅप केलं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यामुळे आपल्याला ही, ही काळजी घ्यायची की मुलींचे मुलांचे कुठले युनिफॉर्मवरचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करायचे नाही आहेत कारण असे भरपूर अननोन लोकं असतात ज्यांना आपण ओळखतही नसतो तरीही तर ते आपले फ्रेंड असतात आणि काही पोस्ट तर व्हायरल पण होतात की ते आपल्याला समजत पण आहे की आपली पोस्ट कुठे गेली आहे म्हणजे कुठे कुठे जाऊन पोचतात काही काही पोस्ट तर त्यामुळे आपल्याला खूप सतर्क राहायचं आहे त्याचप्रमाणे काही पॅरेंट जे असतात तर ते एक हाऊस म्हणून किंवा एक आवड म्हणून मुलामुलींचं फेसबुक अकाउंट ओपन करतात तर हेही चूक आपल्याला करायची नाही आहे आपल्या मुलामुलींचे कुठलेही अकाउंट ओपन करायचे नाही आहेत कारण अननोन लोकं त्याला अटॅच होतात आणि आपल्या मुलामुलींशी मैत्री करून त्यांना फसू शकतात तुम्ही न्यूजला असे प्रकार भरपूर वेळेस बघत असाल तर आपल्याला असे कुठलेही अकाऊंट म्हणजे खूप सेफ राहायचं आहे आपल्याला फेसबुक अकाउंट असेल तुम्ही ओपन केलं असेल तर ते पहिलं डिलीट करून टाका कारण हेच माध्यम आहे की ज्या माध्यमातून अनलोन लोक तुमच्या मुलामुलींना कॉन्टॅक्ट करतात ओके तर हे तुम्हाला पहिलं डिलीट करायचं नेक्स्ट थिंग मी बघते की काही लहान मुलं मुली शाळेत क्लासला एकटेच जातात एकटेच येतात तर ही पण गोष्ट धोकेदायक आहे एक मुलगी तर मी अशी बघितली होती की तिच्या मागे पण अर्धा किलोमीटर एकही घर नाही पुढे पण अर्धा किलोमीटर एकही घर नाही आणि अगदी लहान तिसरी चौथीची मुलगी एकटीच येते क्लासवरनं तर म्हणजे हे अतिशय धोकेदायक आहे आपण असं खूप हलगर्जीपणा करता कामा नाही आहे तर बघा जर जरी तुमच्या मागे कामाचा व्याप असेल खूप वर्कलोड असेल तरी तुम्ही मी एक आयडिया सांगते ती तुम्ही फॉ फौ, फॉलो करू शकतात समजा आता नॉर्मली क्लासचा आणि स्कूलचा टायमिंग एकच असतो लहान मुलामुलींचा तर तुम्ही कॉर्डिनेशन करून तुमच्या आजूबाजूच्या सर्व पालकांनी मिळून एक एक वार ठरून घ्या ओके म्हणजे रोज जरी तुम्ही नाही जाऊ शकत मुलं मुलींना सोडवायला आणायला तर तुम्ही एक एक वार ठरून घ्या समजा एक सोमवार तुम्ही ठरवला तर एखादा फॅमिलीचा सोमवार ठेवा त्या फॅमिलीतली व्यक्ती सर्व लहान मुलामुलींना क्लासला किंवा शाळेत सोडवायला त्या फॅमिलीतली व्यक्ती जाईल म्हणजे एवढं तर तुम्ही करू शकतात की एक दिवस म्हणजे बाकी तुम्ही रोज रोज समजा नाही तुम्हाला कामाच्या व्यापामुळे पॉसिबल होत पण तुम्ही हे करायलाच हवं कारण असं मुलांना एकटं सोडणं हे आजच्या जमान्यात तरी खूप धोकेदायक आहे म्हणजे आपल्याला वाटतं की हे आपलंच गाव आहे आपलाच एरिया आहे आपलंच चौक आहे पण आपल्या ह्या एरियातनं आपल्या गावातनं अनेक अननोन लोक जातेत असतात म्हणजे एखादा प्रकार घडून गेल्यानंतर आपण हळहळ करतो किंवा आपण म्हणतो नाही नाही असं व्हायला नको होतं किंवा हे खूप चुकीचं चाँग झालं मग आपण आंदोलनं करतो आपण मग म्हणजे आपण याची न्यायाची अपेक्षा ठेवतो पण असं व्हायलाच नको म्हणून आपण खूप सतर्क राहायला हवं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे आता काळ खूप बदलला आहे आपल्याला काळानुसार बदलायलाच हवं आपल्याला असं मुलांना मुलींना क्लासला स्कूलमध्ये एकटं पाठवणं हे खूप रिस्की आहे तसंच आपण पुढचा मुद्दा बघूया की जेव्हा मुलं मुली एकटे असतात तर ते प्रतिकार करू नाही शकत त्यांना असं कोणी भेटलं तर आपल्याला काय करायचं आहे की त्यांना कराटेचं प्रशिक्षण द्यायचं आहे म्हणजे कराटे क्लास त्यांना जॉईन करायचं आहे तर बघा मुलगा किंवा मुलगी एक दोन महिन्यात ट्रेन नाही होणार ते त्यांना एखादं वर्ष लागेल पण एक दोन वर्षानंतर ते इतके छान ट्रेन होतील की म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही राहणार म्हणजे कधी ते एकटे जरी असले तरीही त्यांना स्वतःचा प्रतिकार हा करता आलाच पाहिजे म्हणजे आपण बघतो की फक्त लहानपणीच नाही मोठ्यापणी ही समजा एखादी मुलगी आहे ती खूप सोशिके आहे खूप सात्विक आहे पुढे जाऊन जर तिला एकदम वाईट नवरा भेटला तिला मारणारा नवरा भेटला तर तिला जर, जर कराटा येत असले तर ती स्वतःचा बचाव करू शकते नाही तर मग अशा भरपूर मुली आहे ज्या अशा अन्यायपायी मरून जातात किंवा त्यांना खूप आयुष्यभर हातपाय मोडून त्यांचं आयुष्य असंच जातं म्हणजे असं व्हायला नको इतके पण क्रूर लोक असतात की जे म्हणजे मारकुटे थोडक्यात आपण म्हणू शकतो तर त्यामुळे प्रत्येक मुलाला आणि फक्त मुलीचा नवरास नाही तर एखादा तुमचा मुलगा पण आहे पण त्याची जर बायको जरी क्रिमिनल भेटली किंवा ती जरी अशी हे असली विचित्र बुद्धीची असली तर तीसुद्धा त्याला त्रास देऊ शकते तर त्यामुळे आपल्या मुलगी असो मुलगा असो प्रत्येकाला स्वतःचं संरक्षण हे करताच यायला हवं म्हणजे जरी बाहेर जरी नाही घरात किंवा बाहेर कधीही कुठलाही प्रसंग असा सांगून येत नसतो त्यामुळे आपल्याला ही काळाची गरज आहे आपण आजकाल न्यूजला भरपूर प्रकार ऐकत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या मुलींना आपल्या मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवायलाच हवा त्यांचं स्वतःचं रक्षण त्यांना करताच यायला हवं त्यामुळे आपल्याला हे क्लास आपल्याला त्यांना जरूर ला म्हणजे लावलेच पाहिजे या या बाबतीत आपण कॉम्प्रमाइ करायला नको आहे तसंच आपण पुढे बघूया की मुलं मुली जेव्हा खेळायला जातात म्हणजे भरपूर मुलं मुली जेव्हा खेळतात तेव्हा मी बघते की एकटेच असतात त्यांचे पालक त्यांच्यासोबत नसतात तर असं करायला नको आहे जरी तुमच्या मागे कामाचा व्याप असेल खूप लोड असेल वर्क लोड असेल तरी मी जशी मग आयडिया दिली तशी तुम्ही इथेही फॉलो करू शकतात एक सोसायटी जरी पकडली एक समजा एखादी बिल्डिंग जरी पकडली कमीत कमी नऊ फ्लॅट असतात तर तुम्ही वार ठरून घ्या डेस ठरवून घ्या समजा एक सोमवार आहे सोमवारी एखादा फॅमिली एखाद्या लेडीजवर जबाबदारी की तू आज सगळ्या मुलांना सांभाळायचं तर ती लवकर स्वयंपाक करणार किंवा एखाद्या दिवशी लेट स्वयंपाक करणार मुलांच्या खेळ म्हणजे हा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार की रोज रोज मुलांना तुम्हाला जेवढा एक दीड दोन तास द्यावा लागतो सांभाळायला तर प्रत्येक फॅमिलीने वार ठरून घ्या तुमच्यामध्ये कॉर्डिनेशन ठेवा की कोणी कोणी सांभाळायचं म्हणजे मुलं पडणं झडणं मुलांच्या मारामाऱ्या होणं याबाबतीने तुम्हाला एक खरा किस्सा सांगते तर एक मुलगा होता ज्याचा बॉल अडचणीत गेला खेळता खेळता तर तो बिचारा तिथे बॉल काढायला गेला आणि त्याने सापाने त्याला चावलं म्हणजे भरपूर अडचणीचे ठिकाण असतात लहान मुलांना बिचाऱ्यांना समजत नसतं तो तिथे काढायला गेला आणि दुर्दैवी असं की तो मुलगा वाचू शकला नाही म्हणजे हे का झालं की एक हलगर्जीपणा आई वडिलांनी सोडून दिलं असं म्हणजे मुलांना वारंवार सोडू नका मुलांवर पूर्ण म्हणजे जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत खूप लक्ष ठेवावं हो लागतं तर तुम्हाला जरी पॉसिबल नसेल रोज रोज दीड दीड दोन दोन तास मुलांना देणं तर मी सांगितले ते आयडिया करा एक एक दिवस ठरवून घ्या म्हणजे मुलंही सुरक्षित आणि गाड्या पण ओके तुम्ही जर बघितलं तर गाड्या पण अशा इतक्या फास्ट असतात म्हणजे हे कॉलेजची मुलं वगैरे विचार नाही करत त्यां ते इतके फास्ट गाड्या चालवतात की असं म्हणजे लहान मुलं खेळत आहे की काय हे त्यांना त्याच्याशी काही घेणं नसतं तर यामुळे मुलांना मुलींना असं लहान रस्त्यावर सोडू नका तुम्ही लक्ष द्या तुम्ही एक डे वार ठरवून घ्या आणि म्हणजे तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल म्हणजे मुलं मुली ओ, मारा पण करणार नाही काही अडचणीत पण कोणी जाणार नाही परत किती फास्ट गाड्या आल्या तर तुम्ही तिथे उभे असल्यावर तुम्ही त्या गाडीवाल्याला कंट्रोल करू शकता किंवा त्याला सांगू शकता इथे लहान मुलं खेळताय तू जरा गाडीचा स्पीड कमी ठेव तर हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल नेक्स्ट जर आपण बघितलं तर भरपूर बायका शॉपिंगला वगैरे जाताना लहान मुलांना घरात एकटं सोडून जातात तर तुम्ही असं नक नका करू प्लीज कारण असं मुलांना एकटं सोडून जाऊ नका आणि जरी नसेल तुम्हाला म्हणजे शॉपिंग करणं खूप मस्ट असेल तर तुम्ही काय करा तर तुम्ही शेजारच्या काकू मावशी कोणी असेल तिथे तुम्ही मुलांना ठेवू शकतात किंवा तुम्ही त्यांना सांगू शकता की मावशी काकू तुम्ही दोन तीन तास आमच्या घरी थांबा जरा मुलांवर लक्ष ठेवा तर अशी तुम्ही ॲड करू शकतात किंवा नसेलच कोणी तुमच्या ओळखीमध्ये तर तुम्ही काय करा बाहेरनं लॉक लावून जा गॅसचं जे सिलेंडर असतं लहान मुलांना काय समजत नसतं सिलेंडरचा स्विच हा तुम्ही खालणं पूर्ण बंद करून जा लाईटचा पण स्विच बंद करून जा म्हणजे कुठली रिस्क नाही आणि शक्यतो मुलांना एकटं टाकून जाऊच नका आणि मुलांना हे सांगून ठेवा की कोणी आलं तरी दरवाजा उघडायचा नाही आणि किंवा मग तुम्ही असं करा की बाहेरनंच लॉक लावून जा म्हणजे ती रिस्क नाहीच तुम्हाला ते टेन्शनच नाही की कोणी आलं वगैरे मुलाने दरवाजा उघडला तर ओके नेक्स्ट थिंग जर आपण बघितलं की आपल्याला मुलांचं उज्ज्वल भविष्य करायचं असेल तर आपल्याला काय करायला हवं तर बघा आजकाल आपण बघतो की भरपूर मुलं हे पास आऊट होत असतात दरवर्षी पण त्या प्रमाणात जॉब नाही आहे म्हणजे दरवर्षी पासआउट होणाऱ्यांची संख्या ही वाढतेच आहे त्या प्रमाणात दरवर्षी काही नवी नवीन नवीन कंपन्या चालू होत नाही किंवा आहे त्यांना जॉब नाही आहे तर नवीन मुलामुलींना जॉब कुठून भेटेल हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे तर तुम्ही काय करा लहानपणापासूनच तुमच्या मुला मुलामुलींचा इंटरेस्ट ते असा एखादा प्लॅटफॉर्म की जो त्यांना करिअरमध्ये किंवा चार पैसे ते कमवू शकतील असा प्लॅटफॉर्म लहानपणापासूनच तुम्ही चॉईस करा आणि मुला मुलींना त्या दृष्टीने तुम्ही घडवा तसे क्लासेस तसे कोचिंग तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करा की जेणेकरून जेव्हा मुलं वीस पंचवीस वर्षाचे होतील म्हणजे जरी त्यांना जॉब नाही लागला तरी हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी रेडी असेल म्हणजे ज्या गोष्टीत ते पूर्ण एक्सपर्ट होतील ती गोष्ट त्यांना चार पैसे कमवून देईल हा वे तुमच्यासाठी बेटर आहे तसंच मुलं मुलींच्या फ्यु ब्राईट फ्युचरसाठी तुम्ही एखादी कुठलीही पॉलिसी काढा जी तुम्हाला जिथे तुम्हाला विश्वास असेल ट्रस्ट असेल त्याची पूर्ण तुम्ही माहिती काढा म्हणजे बघा आज जर तुम्ही मुलांसाठी बचत केली तर पुढे जाऊन त्यांचं फ्युचर मुलं मुली सेट होणार आहेत त्यामुळे आज जर फक्त आले पैसे ना आपण उडवले किंवा खर्च केले तर पुढे महागाई ही वाढते पुढचं फ्युचर हे अजून म्हणजे दिवसेंदिवस महागाई वाढतेच आहे आत्तापेक्षाही वीस पंचवीस वर्षाने स्थिती काय असेल हे दिसतंच आहे तर त्यामुळे पैशाला दिवसेंदिवस डिमांड दिवसें 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 कमी होत चालली आहे आणि महागाई ही वाढते त्यामुळे तुम्ही जितकं जास्तीत जास्त तुम्हाला बचत करता येईल तितके करा जेणेकरून पुढे तुम्हाला टेन्शन राहणार नाही मुलामुलींच्या बाबतीत त्यांचं लग्न असेल त्यांचं करिअर असेल त्यांचा बिझनेस असेल त्याला तुमच्याकडे पैसे राहतील आज जर तुम्ही बचत केली तर त्याचप्रमाणे आपण बघू की मुलांना त्यांचं फ्युचर आपण ब्राईट कसं करू शकतो तर बघा जी गुजराती मारवाडी लोकं जी स्ट्रॅटेजी फॉलो करतात ना तसंच आपण त्यांच्याकडनं शिकायला हवं हो। म्हणजे आपण काय करतो की फक्त नाही चांगलं चांगलं शिक्षण देतो चांगलं त्यांना हे करतो प्रोव्हाइड करतो चांगलं त्यांना वातावरण वगैरे वा आणि आपल्याला वाटतं की जॉब लागेल मग मुलगा मुलगी कमवतील मग त्यांचं लाईफ सेट होईल फक्त जॉबवरच डिपेंड न करावं तर एखादा छान बिझनेस म्हणजे गुजराती मारवाडी लोक कसं एक छान बिझनेस सेट करतात खूप स्ट्रगल करतात मग त्यांचे मुलं मुली जेव्हा मोठे होतात तर त्यांच्यासाठी तो रेडी प्लॅटफॉर्म असतो त्यामुळे त्यांना टेन्शन नसतं जरी जॉब लागो नाही लागो लागला तर ठीक नाही लागला तरी त्यांचा बिझनेस त्यांच्यासाठी हा रेडी असतो तर तीच गोष्ट आपल्याला उचलायची आहे त्यांच्याबद्दनं चांगली गोष्ट की आपल्याला पण कुठला तरी एखादा बिझनेस आपल्याला सेट करून ठेवायचा आहे आणि बघा त्यात आपल्याला काय करायचं आहे शंभर टक्के बिझनेसची माहिती काढायची आहे म्हणजे अर्धवट ज्ञान हे कधी घातक असतं शंभर टक्के नॉलेज घ्यायचं आहे जो आपण बिझनेस करणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला पेशन्स पण ठेवायचे म्हणजे आपण लगेच आज बिझनेस टाकला आणि दोन चार महिन्यात लगेच आपल्याला इन्कम चालू झाला असं नसतं कुठल्याही बिझनेससाठी तुमच्याकडे पेशन्स अस हवे असतात आणि खूप म्हणजे स्ट्रगल असतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही एक दोन वर्ष स्ट्रगल कराल तेव्हा कुठे तुमचा बिझनेस सेट होईल आणि हळूहळू तुमचा बिझनेस ग्रो होईल तर अशी तुम्हाला आयडिया करायची अशी तरतूद करून ठेवायची आहे की जेणेकरून तुमचा मुलगाही तुमची मुलगी आणि मुलगा दोघही या बिझनेसमध्ये सेट होऊ शकतील तर ही जी माहिती ते आहे तर ही एक माणुसकी म्हणून तुम्ही सर्व पालकांपर्यंत पोहोचवा हे खूप पुण्याचं काम आहे की आपण चार गोष्टी कुणाला तरी चांगलं सांगतो आपलं पुण्य यातनं वाढत असतं आणि जरी पुण्य नाही वाढलं तरी एक माणुसकी म्हणून तरी आपण हे आपलं कर्तव्य आहे की एक जी माहिती आपल्याला चांगली आहे ती आपल्याला चार लोकांना सांगता यायला हवी ओके अशाच नवनवीन युजफुल इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करायला विसरू नका श्री स्वामी समर्थक